या भागामध्ये एका अतिशय चांगल्या मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचं उद्घाटन होत आहे, भूमिपूजन होत आहे. खरं म्हणजे हे जे काही हॉस्पिटल या ठिकाणी होत आहे, हे याचं जे फायनान्सिंग आहे, मला असं वाटतं की देशामध्ये पहिल्यांदा अशा प्रकारचं फायनान्सिंग करण्यात आलेलं आहे. मला आठवतं की अंबर आयदे माझ्याकडे आले होते आणि त्यांनी मला त्या काळामध्ये असं सांगितलं होतं की आम्ही जर्मनी आणि नेदरलँड्स यांचं संयुक्त फायनान्सिंग करून अशा प्रकारचं हॉस्पिटल बनवू शकतो. त्यानंतर विक्रम कुमारांची चर्चा झाली, पण खरं सांगायचं तर त्यावेळेस मला देखील असं वाटत होतं, कारण मल्टीनॅशनल फायनान्सिंग एजन्सीज खूप येतात पण अनेक वेळा नुसत्या चर्चा होतात, वर्षानुवर्ष चर्चा चालतात, त्यामुळे हे नक्की होऊ शकेल का. परंतु ते प्रकरण सगळं पुढे गेलं. त्यावेळी सुप्रियाताई आम्ही स्पष्टपणे त्यांना सांगितलं की देअर कॅन बी नो सॉवरेन गॅरंटी, आम्ही सॉवरेन गॅरंटी देऊ शकत नाही. आणि त्यामुळे हा पहिला प्रकल्प असा आहे की मल्टीलॅटरल फायनान्सिंग आहे, पण त्याच्यामध्ये सॉवरेन गॅरंटी एका पैशाची देखील देण्यात आलेली नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन या प्रकल्पाची सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काही असेल, तर दादांनी आम्ही सगळ्यांनी मिळून ज्यावेळेस त्याचं डिस्कशन केलं आणि त्यावेळेस याची रिस्क कोण कव्हर करेल, तर त्यावेळेस नेदरलँडची गव्हर्नमेंटची इन्शुरन्स कंपनी समोर आली आणि त्यांनी सांगितलं की या प्रकल्पाची 99% फायनान्शियल आणि पॉलिटिकल रिस्क ही आम्ही कव्हर करतो. म्हणजे हॉस्पिटल तर या ठिकाणी होणारच आहे, पण दुर्दैवाने काही कारणाने जर ते हॉस्पिटल होऊ शकलं नाही, अर्धवट राहिलं, तर त्याचा बोजा हा महानगरपालिकेवर नाही आहे. अशा प्रकारची एखादी दुर्दैवी घटना घडली तर ते सगळे पैसे नेदरलँडची एजन्सी ही त्या ठिकाणी जे काही बँकर आहेत त्यांना परत करणार आहे. म्हणजे मला असं वाटतं की अशा प्रकारचं विन विन फायनान्सिंग यापूर्वी कुठल्याही प्रकल्पाला देशात झालेलं नाही. अशा प्रकारचं हे पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून हे फायनान्सिंग या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे मला आठवतं त्यावेळेस आपले हेमंत रासने असतील किंवा सगळे आपले जेव्हा महानगरपालिकेची आपली समिती होती त्यावेळेस त्यांच्याशी पहिल्यांदा डिस्कशन झालं होतं आणि विक्रम कुमारांनी ते अतिशय वेगानं पुढे नेलं. नंतर दादांनी आम्ही सगळ्यांनी मिळून त्याला मदत केली आणि आज हे हॉस्पिटल या ठिकाणी होत आहे. स्टेट ऑफ आर्ट हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलला मॅक्झिमम इक्विपमेंट जे आहेत हे नेदरलँडनी त्या ठिकाणी अप्रूव्ह केलेले अशा प्रकारचे इक्विपमेंट आहेत, जे वर्ल्ड क्लास अशा प्रकारचे ग्लोबल इक्विपमेंट हे आपण या हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी देतो आहोत. आणि हे सगळं करत असताना मला सांगताना या गोष्टीचाही आनंद वाटतो की रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे, 1.25, 0.25% केवळ रेट ऑफ इंटरेस्ट आहे. म्हणजे ज्यावेळी अशा प्रकारच्या प्रकल्पांना आपल्या देशामध्ये 11 आणि 12% रेट ऑफ इंटरेस्टनी पैसा घ्यावा लागतो, कारण रेट ऑफ इंटरेस्ट वाढला तर अर्थातच त्याचा बोजा हा कन्झ्युमरवर पडतो, त्यामुळे त्यांना जास्त पैसे द्यावे लागतात. केवळ 0.25% रेट ऑफ इंटरेस्ट अशा प्रकारे हे या ठिकाणी लोन मिळालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे पहिलं मॉडेल आहे आणि हे मॉडेल यशस्वी झाल्यानंतर पुढे अनेक असे मॉडेल पुण्यामध्ये आपल्याला तयार करता येतील, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी तयार करता येतील, की ज्यामध्ये पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आरोग्य सेवा आणि परवडणारी आरोग्य सेवा. आताच अजितदादांनी ज्या प्रकारे सांगितलं की 16% बेड्स असे आहेत की ज्यातले 10% पूर्ण मोफत आहेत, 6% सीजीएचएसच्या रेटने आहेत आणि ओव्हरऑलही जे रेट्स आहेत याच्यावरचं जे काही आर्थिक बर्डन आहे हे कमी असल्यामुळे या ठिकाणी ते रेट्स कमी राहणार आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की खूप चांगल्या प्रकारचं हे मॉडेल तयार झालेलं आहे आणि पहिलं मॉडेल हे वारजेला विमा काढला तर हे याची काही गरज नव्हती ना महापालिकेने, त्याच्यामुळे म्हणूनच म्हणते एक व्हाईट पेपर त्यांनी काढावा. कारण माननीय देवेंद्रजी म्हणालेत की कुठली सॉव्हरेन गॅरंटी नाही, जमीन तर मोफत दिलेली आहे, त्याच्यापैकी सॉव्हरेन गॅरंटी केलेली आहे नाही, ठीक आहे, जमीन मोफत दिली आहे ते ठीक आहे, पण मग 84% लोकांना जर पैसे भरायचे असतील आणि ते प्रायव्हेट माणसालाच जाणार असतील तर मग ती बल्ले बल्ले झाली त्या कॉन्ट्रॅक्टरचीच ना. एक आणि दुसरं, एक ट्रस्टचा कायदा आहे ज्याच्यात एक्स अमाऊंट ऑफ बेड कुठल्याही कमर्शियल हॉस्पिटललाही गरीब लोकांना द्यावेच लागतात, या देशाचा कायदा आहे. मग त्या हॉस्पिटलच्या मॉडेल आणि या हॉस्पिटलच्या मॉडेलमध्ये फरक काय झाला, तो 5-10% फरक झाला.
तर 5-10% असेल तर इट इज अ कमर्शियल व्हेंचर. तर मग हे कमर्शियल हॉस्पिटल नसून मग म्हणजे हे कमर्शियल हॉस्पिटलच झालेलं आहे हे आम्हाला वाटलं की हे पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं हॉस्पिटल आहे. हा कमर्शियल व्हेंचर म्हणून आम्ही नाही आलेलो इथे. ताई पोस्टर वरून दादा बोलले की आता जे जे काम केलं त्याचं सगळं श्रेय नगरसेवकांचं आणि निवडून आणण्यासाठी दोन दादाचं.